स्वाध्याय इत्ता 10वी विषय इतिहास प्रकरण 3 उपयोजित इतिहास। मित्रांनो, एसएससी बोर्डाच्या मॉडेल आंसर प्रमाणे मुद्देसूद उत्तरे, वस्तुनिष्ठ प्रश्नांची आकर्षक मांडणी, दीर्घोत्तरी प्रश्नांच्या उत्तरांना समर्पक प्रस्तावना सदर स्वाध्याय दिलेली आहे, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला सुरू करूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। प्रश्न 1 अ, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। पहिली रिकामी जागा। जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय डॅश या शहराचे उत्खनन करताना सापडले। पर्याय आहेत अ दिल्ली, ब हडप्पा, क ऊर, ड कोलकाता, आणि योग्य पर्याय आहे ऊर। दुसरी रिकामी जागा। भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार डॅश डॅश येथे आहे। पर्याय आहेत अ नवी दिल्ली, ब कोलकाता, क मुंबई, ड चेन्नई, आणि योग्य पर्याय आहे नवी दिल्ली। प्रश्न पहिल्यातला ब, पुढील गटातील चुकीची जोडी ओळखा। एक, कुटियट्टम केरळमधील संस्कृत नाट्य परंपरा। दोन, रमन पश्चिम बंगालमधील नृत्य। तीन, रामलीला उत्तर भारतातील सादरीकरण। चार, कालबेलिया राजस्थानचे लोकसंगीत आणि लोकनृत्य। चुकीची जोडी आहे रमन पश्चिम बंगालमधील नृत्य। शेवटी याप्रमाणे चुकीची जोडी लिहून दाखवायची आहे। प्रश्न 2, पुढील संकल्पना स्पष्ट करा। 1, उपयोजित इतिहास। उत्तर 1, इतिहासाच्या द्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो। 2, एखादा विषय इतर क्षेत्रामध्ये लागू करणे व त्यातून निघणारे निष्कर्ष प्राप्त करणे म्हणजे उपयोजन होय। 3, इतिहासाची उद्दिष्टे इतर विषयांना लागू करून नवीन निष्कर्ष काढणे यालाच इतिहासाचे उपयोजन असे म्हणतात। 4, इतिहासात सामाजिक, धार्मिक, कला, स्थापत्य इत्यादी घटक समाविष्ट असतात, तसे ह्या विषयामध्येही इतिहासाचे उपयोजन होते। दुसरी टीप, अभिलेखागार। उत्तर 1, ऐतिहासिक दस्तऐवज ज्या ठिकाणी जतन करून ठेवलेले असतात त्या ठिकाणास अभिलेखागार असे म्हणतात। 2, अभिलेखागारामध्ये महत्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुने चित्रपट, जागतिक करारांचे ऐवज इत्यादी जतन करून ठेवले जाते। 3, अभिलेखागारामुळे मूळ कागदपत्रांचे संदर्भ मिळतात, तत्कालीन ऐतिहासिक घटनांचा अभ्यास करता येतो। 4, भारताचे दिल्ली येथील राष्ट्रीय अभिलेखागार हे आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे। भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र अभिलेखागार आहे। प्रश्न 3, पुढील प्रश्नांची 25 ते 30 शब्दात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न, जणांसाठी इतिहास ही संकल्पना स्पष्ट करा। उत्तर 1, उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जणांसाठी इतिहास पब्लिक हिस्ट्री असा पर्यायी शब्दप्रयोग प्रचारात आहे। 2, भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो। 3, वर्तमानातील सामाजिक आव्हानावर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टींसाठी
पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. दुसरा प्रश्न, ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात युनेस्कोने कोणते कार्य केले आहे? उत्तर, ऐतिहासिक वारसास्थळांच्या संदर्भात युनेस्को पुढील कार्य करते. एक, पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशांचे जतन होणे आवश्यक आहे. दोन, नामशेष होण्याच्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्वे जाहीर केलेली आहेत. तीन, त्या दिशादर्शक तत्वांच्या आधाराने जागतिक वारशाच्या पदास पात्र ठरणारी स्थळे परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. तिसरा प्रश्न, सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीतील महाराष्ट्रातील ठिकाणे कोणती हे शोधून लिया. उत्तर, युनेस्कोने जाहीर केलेल्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळांच्या यादीत महाराष्ट्रातील पुढील ठिकाणांचा समावेश आहे. एक, अजिंठा लेणी. दोन, वेरूळची लेणी व कैलास मंदिर. तीन, घारापुरीची लेणी. चार, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इत्यादी. इतिहास स्वतंत्र असतो. या ज्ञानसंचयाच्या आधारे प्रत्येक विषयाच्या प्रगतीची दिशा व वाटचाल निश्चित होते. या सर्व विषयातील संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. ती पुढील प्रमाणे, अ, विज्ञान. एक, मानवी गरजांची पूर्तता आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून अनेक वैज्ञानिक शोध लागतात.
2. त्याआधी अस्तित्वात असलेल्या वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. 3. या शोधामागील परंपरा कार्यक्रम आणि सिद्धांत यांचा अभ्यास केला जातो. विज्ञानाच्या इतिहासाचे ज्ञान प्रत्येक शोधाच्या वेळी उपयुक्त ठरते. कला. 1. कोणत्याही कलेचा विकास वैचारिक भावनिक आणि सांस्कृतिक परंपरांच्या आधारित अभिव्यक्त होत असतो. या कलांचा अभ्यास करताना या सर्व परंपरांचा इतिहास समजून घ्यावा लागतो. 2. संबंधित कलाकृती कशी साकार झाली त्यामागे निर्मात्याची कोणती मानसिकता होती प्रचलित कलाशैली कोणत्या होत्या या सर्व सांस्कृतिक इतिहासाचा अभ्यास महत्त्वाचा ठरतो. क. व्यवस्थापन शास्त्र. 1. उत्पादनाची संसाधने मनुष्यबळ उत्पादनाच्या विविध प्रक्रिया बाजार व विक्री या सर्व ठिकाणी व्यवस्थापन शास्त्राची आवश्यकता असते. 2. वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संघटनांद्वारे हे व्यवहार चालू असतात. 3. या सर्व व्यवस्थापनामध्ये सुधारणा करणे त्यांचा अभ्यास करणे व्यवस्थापन सुलभ करणे यासाठी भूतकालीन यंत्रणांचा अभ्यास करणे आवश्यक असते. त्यात त्यांचा इतिहास समजून घेण्याची गरज असते. 2. प्रश्न. उपयोजित इतिहासाचा वर्तमान काळाशी कसा सहसंबंध असतो. उत्तर. प्रस्तावना. इतिहासाच्या द्वारे भूतकाळातील घटना संबंधीचे जे ज्ञान प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमानात आणि भविष्यकाळात सर्व समाजाला कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहासात केला जातो. 1. भूतकाळाचे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे परंपरांचे अवशेष असतात. 3. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो ही आपली ओळख असते. त्याच्या इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. 4. त्यामुळे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची त्याचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. 5. उपयोजित इतिहासाच्या आधारे मूर्त आणि अमूर्त स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. 6. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्य काळासाठी दिशादर्शन असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. 3. प्रश्न. इतिहासाच्या साधनांचे जतन व्हावे यासाठी किमान 10 उपाय सुचवा. उत्तर. प्रस्तावना. इतिहासाच्या साधनांची लिखित भौतिक आणि मौखिक साधने यांचा समावेश होतो. या साधनांचे वेगळ्या पद्धतीने जतन करावे लागते त्यासाठी पुढील उपाय योजना कराव्यात. 1. किल्ले स्मारके राजवाडे अशा ऐतिहासिक वास्तूंची नियमित डागडुजी केली पाहिजे. वास्तूंची नासधूस करणे त्यावर नाव लिहिणे व कोरणे हे टाळण्याबाबत उपाय केले पाहिजेत. 3. ऐतिहासिक नाणी हत्यारे इत्यादी वस्तू सावधतेने हाताळाव्यात. त्यांची चोरी होणार नाही याची काळजी घ्यावी. 4. ओव्या लोकगीते आदी मौखिक साहित्य संकलन करून ते लिखित स्वरूपात आणावे. 5. प्राचीन ग्रंथांचे वाळवी व बुरशी यापासून संरक्षण करावे. 6. या सर्व साधनांच्या जतनासाठी अनुभवी तज्ज्ञ मंडळींचे सल्ले घ्यावेत. 7. ऐतिहासिक साधनांच्या जतनासाठी कायदे करावेत. 8.
या साधनांचे महत्त्व समाजाला पटवून देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेऊन समाजाचे प्रबोधन करावे. 9. या साधनाविषयी प्राचीन इतिहासाविषयी जनतेच्या मनात आपुलकी निर्माण करावी. 10. उपाय, ऐतिहासिक साधनांच्या जतनाचे सामान्य जनतेला मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे. 3. प्रश्न, नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून कोणत्या गोष्टी साध्य होतात? उत्तर, प्रस्तावना. नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या प्रकल्पातून पुढील गोष्टी साध्य होतात. 1. प्रकल्पांतर्गत वारसास्थळांचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाची कामे करणे शक्य होते. 2. स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता, त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येत. 3. सांस्कृतिक वारसास्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखवल्या जाऊ नयेत यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचे नियोजन करता येते. 4. स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. 5. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. पाठाचा स्वाध्याय संपला. पुन्हा विनंती, चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर करा. धन्यवाद.